कारणानुसार आपण थोडं बाजूला व्हावं, दीप प्रज्वलन करत आपण तयारी करणार. मूर्ती माननीय नामदार श्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री वित्त व नियोजन वने तथा पालकमंत्री चंद्रपूर, माननीय नामदार श्री हंसराज भैया अहिर, केंद्रीय गृह राज्य मंत्री थोड़ा स्पीकरचा आवाज तुम्ही करा. हॅलो. माननीय आमदार श्री हंसराज भैया अहिर, सर्वांचं प्रेमापोटी या जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्षपदापर्यंत पोहोचलेले माननीय श्री देवराव भोगणे सोबत आपण मंचाच्या बाजूला उभी असलेली सर्व मंडळी घुगुस नागरी सत्कार की आपण या ठिकाणी आलेल्या पाहुण्यात ही मंडळी जी मंचाच्या बाजूला नमस्कार म्हणजे या पावनदिनी आजच्या घुगुस नागरी सत्कार समिती द्वारा आयोजित भव्य नागरी सत्कार नानाभाऊ शांपुळे यांचं हार घालून स्वागत करावं. तसेच आदरणीय रमेश भाऊ आगलावे यांना विनंती करतो की त्यांनी देवराव भाऊ भोंगळे यांचं हार घालून स्वागत करावं. तसंच या ठिकाणी सचिन भाऊ चिन्नावर सहसचिव यांना विनंती करतो. स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मंजू भाऊ आणि पत्रकार संघानंतर मी वारकरी श्री गुरुदेव सेवा मंडळ घुगुस वार्ड नंबर 6 ची सर्व कार्यकारिणी अध्यक्ष उपाध्यक्ष संघटक कोषाध्यक्ष लवकरात लवकर या ठिकाणी हजर व्हा. श्रीराम मंदिर कमिटी आणि तसंच युवा श्रीराम मंदिर कमिटी रामनगर घुगुस सत्कार चढून जाव्या बाजूला आपण उतरावं. सदस्य या ठिकाणी येतील. तयारी कार करावायचा मित्रांनो. मी माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाल्याबद्दल श्री देवराव भोंगळे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि फक्त अभिनंदन करत नाही तर त्यांच्या हातून या घुगुसच्या शेवटच्या व्यक्तीची सेवा व्हावी. धन की बात नाही तो देवरावजी मन की बात सुनते हुए घुगुस के गाव के जनता के दिल पे राज करेंगे हा विश्वास माझा. हे खरं आहे की निवडणूक जिंकणं सोपी आहे, चुनाव जीतना आसान है, मगर दिल जीतना कठीन है. देवराव जी ने चारों चुनाव जीते, मगर इस बात की मुझे खुशी है कि चुनाव जीतने के साथ में आज उन्होंने लोगों के दिल भी जीते हैं. जिला परिषद के अध्यक्ष की कुर्सी से अगर कोई महत्वपूर्ण बात होती है तो वो लोगों के हृदय में रहने वाला स्थान और कुर्सी होती है. जिला परिषद के अध्यक्ष का स्थान बहुत महत्वपूर्ण नहीं है, मगर जब हम रास्ते से जाते हुए कोई गरीब अपने दिल के स्थान पर देवराव जी को बैठाता है, दुआ देता है, तो मुझे लगता है कि इससे बड़ी सत्ता दुनिया में कोई नहीं हो सकती. आज मला आनंद या गोष्टीचा आहे कि विविध जाती धर्माचे लोक आहेत. घुगुस छोटा भारत आहे. छोटा भारत म्हणून या घुगुसकडे आपण नेहमी बघतो. या घुगुस मध्ये पक्षाच्या भिंती तोडून विचाराचा मतभेद सोडून आज मग या ठिकाणच्या नागरिक सत्कार समितीच्या सदस्याचं मी जेव्हा बघतो
की एक सदस्य हा देवरावच्या विचाराशी कदाचित मेल खाणारा नसेल, पण आज मात्र या घुकुसचं एक वैशिष्ट्य मी समजलो ते म्हणजे घुकुस वालों का दिल बहुत बड़ा है जो राजनीतिक दीवारों से भी ऊंचा है, ज्यामध्ये एकमेकाच्या बद्दलचं स्थान है। आज आपण देवराव भोंगेंना जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला म्हणून सत्कार केला, त्याच्यासोबत आमचाही सत्कार झाला। मी जेव्हा लिस्ट बघत होतो इतकी मोठी लिस्ट होती, मला सकाळी विमान पकडायचं आहे, मी देवरावला गमतीने म्हणालो की मी जर पूर्ण वेळ इथं सत्कार कार्यक्रमात थांबलो तर पुढचा एअरपोर्ट मला घुकुसलाच बांधावं लागेल, कारण मला विमान नागपूरला जाऊन पकडता येणार नाही। ते खरं आहे, थ्री इडियट चित्रपट ज्यांनी पाहिला त्या थ्री इडियट चित्रपटातला शेवटचा तो आमिर खानचा डायलॉग तो पुन्हा पुन्हा कानावर येतो की कामिल बनो काबिल, कामयाबी तो झक मार के आपके साथ मिळाले। आणि हे देवरावजीने सिद्ध केले, वो काबिल बने तो कामयाबी तो अपने पैरों तक पोहोचती है। हे खरं आहे की जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणजे आपण त्याला जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणतो, नुसतं मिनी मंत्रालय म्हणत नाही, जिल्हा परिषद अध्यक्षाला परवापर्यंत म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मंत्रिमंडळात निर्णय करीपर्यंत लाल गिळ्याची गाडी होती। म्हणजे जो दर्जा मंत्र्यांना आहे तोच दर्जा हा जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना होता। मंत्र्याचा दर्जा असं असणार हे पद आहे की जो दर्जा मंत्र्याला तोच दर्जा जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला, कारण जिल्हा परिषद या ग्रामीण भागामध्ये विकासामधलं एक महत्वपूर्ण आयुध आहे, महत्वपूर्ण साधन आहे, महत्वपूर्ण संस्था आहे। अशी महत्वपूर्ण संस्था की मला आठवत की लोक पहिले जिल्हा परिषद मध्ये ज्या पद्धतीचं काम करायचे त्याला झोगबा पाटगाची वाडी म्हटल्या जायची, आणि झेडपीला झोगबा पाटगाची वाडी म्हणण्याची पद्धत होती। पण आता देवरावजीच्या नेतृत्वात मला विश्वास आहे की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये फिरतं जिल्हा परिषदचं कार्यालय उघडण्याचा जर बहुमान कोणत्या जिल्हा परिषदेला मिळेल तर तो देवराव भोंगे यांच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर जिल्हा परिषदलाच मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आहे। आणि म्हणूनच एक नवीन नवीन कल्पकतेने काम करणार, एखादं काम देवरावजीच्या हातात जेव्हा मी देतो तो मी निश्चित असतो की आता हे काम देवरावजीला दिलं म्हणजे 100% हे काम होणार, यासाठी पुन्हा काही आठवण करायची आवश्यकता नसते। आणि म्हणून मी अनेकदा सांगायचो जेव्हा घुकुस मध्ये 15 वर्षापूर्वी यायचो की गैरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। जेव्हा मी देवरावला पाहतो तो शब्द खरे ठरताना मी देवरावच्या रूपाने कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती हे मी निश्चितपणे अभिमानाने सांगू शकतो की या पद्धतीचं काम केलं। या जिल्हा या घुकुस शहराने आमच्या सर्वांवर मनापासून प्रेम केलं, देवरावजीवर केलं, नानाभाऊवर केलं, हंसराजजीवर केलं, मला तर 15 वर्ष या घुकुस शहराने मोठा मान दिला, बहुमान दिला, जातीपातीच्या बाहेर जाऊन बहुमान दिला। जो बहुमान मी आज बघत होतो की शीख होते, हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व जाती जातीचे लोक फास्टर आले, मुस्लिम समाजातर्फे आमचा सत्कार करण्यात आला, शीख समाजातर्फे सत्कार करण्यात आला, बौद्ध समाजाचे लोक मंचावर येऊन त्यांच्या डोळ्यामध्ये मी प्रेम बघितलं। मी मनात विचार केला अरे पद येतात आणि जातात, खरं तर आम्ही कोणी लाल दिव्याच्या गाडीवर प्रेम करणारे कार्यकर्ते नाही, कारण गाड्या येतात आणि जातात, गाड्यांवर प्रेम करून माणूस पुढे जात नाही। त्या आनंद चित्रपटामध्ये राजेश खन्ना जो सांगतो की बाबू मोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं, किती वर्ष तुम्ही पदावर होते हे महत्त्वाचं नाही, पण जेव्हा एखादा माणसाच्या समोर तुमचं नाव घेतलं जातं तेव्हा तुमच्या यादीमध्ये किती कामं केली हे जास्त महत्त्वाचं असतं। आणि म्हणून जेव्हा मी चंद्रपूरहून निघालो देवरावजी मला आग्रहपूर्वक सांगत होते नाना भाऊ आणि मला की नाना भाऊ मागच्या वर्षी सुधीर भाऊ आणि तुम्ही मिळून 2 कोटी 60 लाख दिले रस्ते केले, पण अजूनही घुकुस अजूनही विकासामध्ये अजून पुढे नेण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मग घुकुसचं ग्रामीण रुग्णालय या 2-2.5 वर्षात आम्ही बांधून पूर्ण करणार, म्हणजे करणार, आणि नुसतं ग्रामीण रुग्णालय नसेल
एक असं उत्तम रुग्णालय आपण मानतो की पेशंट गेला की रुग्णालय पाहिल्याबरोबर अर्धा उत्तम होईल इतकं चांगलं रुग्णालय आपण या ठिकाणी मानलं. या ठिकाणी एक स्टेडियमची मागणी देवरावजींनी गाडीत केली. नाना भाऊला म्हणाले की नाना भाऊ एक चंद्रपूर तालुक्याचं ग्रामीण स्टेडियम आहे, देवरावजी तुम्ही आम्हाला जागा उपलब्ध करून द्या, ग्रामीण तालुक्याचं स्टेडियम हे घुग्गुस मध्ये करू आणि घुग्गुस मध्ये जर जागा डब्ल्यूसीएल ची असेल तर डब्ल्यूसीएल च्या माध्यमातून त्या खात्याचे मंत्री श्री पियुष गोयलजी हे माझे अतिशय प्रेम करणारे मंत्री आहे. आपण डब्ल्यूसीएल च्या माध्यमातून जसं चिमूर मध्ये 5 कोटीचं स्टेडियम बांधलं, आता काम सुरू केलं, 1 कोटी रुपये आपण चिमूरला डब्ल्यूसीएल च्या माध्यमातून देऊ आणि पुढचे 4 कोटी देणार आहोत. तर डब्ल्यूसीएल च्या माध्यमातून जर इथं जागा नजूलची उपलब्ध नसेल तर डब्ल्यूसीएल च्या जागेवर आपण डब्ल्यूसीएल चं सुद्धा एक उत्तम स्टेडियम बांधण्यासाठी प्रयत्न करू. या गावामध्ये आपण पाणी पुरवठा योजना दिली जी या 4 महिन्यात आता पूर्ण होणार आहे. या गावामध्ये बस स्टँड दिलं, पण बस स्टँड मला वाटते आता 15